कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा जय जय रघुवीर प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् द्वादश एतानि नामानि विद्यार्थी लभते विद्या संवत्सरेण च सिद्धिं च लभते नात्र संशयः हरये नमः हरये नमः हरये हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। आज 18वां भाग अपना है अमृत। जे प्राशन केल्यानंतर मृत्यू येत नाही त्याला अमृत असं म्हणतात। रामायणामध्ये एक प्रसंग आहे अमृताचा। रामायणामध्ये रावणाला मारल्यानंतर हनुमंतरायाने सगळ्या देवांची सुटका केली। तिथून बंदिस्त होते सगळे देव। आता बंदिस्त म्हणजे स्वर्गाचं काम बंद होतं का? तर नाही। रावणाला जेव्हा काम पडेल तेव्हा तो इंद्राला बोलवल्याबरोबर इंद्राला यावं लागत होतं। म्हणजे जसं मेन साहेब ऑफिसात बसलाय तर सगळे त्याच्या ताब्यात आहे। नुसती घंटी वाजली की तो येतो। तद्वत रावणाचं वैभव होतं। काही लोकांना काय वाटतं बंदिस्त होते म्हणजे सगळे देव लंकेत होते, असं नाही। ते इतके आज्ञेत म्हणजे या म्हणजे याच वेदामध्ये सुद्धा असं सांगितलं आहे की ज्या वेळेला आपण ज्या देवतेची पूजन करतो त्याचं नाव घेतलं की त्या वेदामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या देवाचं अंशभूत तत्व तिथे येतं। म्हणून आपण इंद्राय आवयामी स्थापयामी त्याला आवाहन म्हणतात। आपल्याला डोळ्याने दृश्य डोळ्याने जरी ते दिसत नसलं तरी सुप्त अवस्थेनं त्या त्या देवता त्या त्या ठिकाणी येतात। आता आपण श्राद्ध करून जे पान ठेवतो आपल्याला वाटतं तो कावळा खातो, नाही। ती सुप्त वासना जी आहे ती त्या ठिकाणी बरोबर येते। त्याचं आपल्याला आकलन नाही, अनुभूती नाही, म्हणून आपल्याला कळत नाही। पण ज्यावेळा एखाद्या विशिष्ट प्रसंगावर आपली बुद्धी जाते आणि त्याचा अनुभव येतो तेव्हा कळतो। तर सुटका केली, सगळे देवांनी हनुमंताला विचारलं, मारुतीराय आम्हाला रामाचं दर्शन करायचं आहे। म्हणजे तुम्ही आता रिकाम्या उपाध्या काय करता, तुम्हाला सोडलं जा म्हणे नाही, दर्शन करायचंय। चला, प्रभूला विचारलं, सगळे देव दर्शनाला येता आले। इंद्र म्हणाला, देवा तुम्ही आमची सुटका केली, आमच्याकडून काहीतरी सेवा सांगा। कारण काम झाल्यावर भगवान प्रभू हसले आणि इंद्राला काम सांगितलंय। म्हणाले, बघ, या राक्षसांनी माझ्या प्रिय अशा वानरांची हत्या केली आहे आणि काही वानर मारले गेले होते।
माझे दूत असून सुद्धा या रावणाच्या आघाडी शक्तीनं त्यांच्यावर प्रहार झालाय. जसे इकडे वानर पडले तसे तिकडे सगळे राक्षस शपा झाले होते. तेवढ्या वेळात शंकराला माहिती होतं की राम काहीतरी हे करणार, आश्चर्यकारक गोष्ट. तोपर्यंत हे घटना घडते तोपर्यंत हनुमान शंकराने आपल्या सगळ्या पिशाच्यांना सांगितलं की हे सगळे राक्षस खाऊन मोकळे व्हा आणि समुद्रात आंघोळ करून या. म्हणून इतके पिशाच्य आले त्या याच्यात महा रामायणाच्या युद्धामध्ये, तर भराभर राक्षस उचलून नेले. आणि इंद्राने सांगितलं की देवा सांगा ना काही काम. तर म्हणे माझे हे जे वानर पडले ना, तो वरतून तू अमृत शिंपड म्हणजे माझे वानर जिवंत होतील. ब्रह्मदेवाने शंकराला विनंती केली, लवकर उरका नाही तर पुन्हा हे राक्षस जिवंत झाले, तुम्ही अमृत फेकलं तर भंजाई होईल. शंकराने सगळेचे सगळे राक्षस सभा केले. काही राक्षस राहून गेले होते, त्याच्यावर अमृत पडलं तर त्यांची झाडं झाली आणि वानर जिवंत झाले. अमृत शिंपडालाच लावलं, वानर सजीव झाले. म्हणून असं ते अमृत जे मृत झाल्यावर सुद्धा जीवन देतं म्हणून त्याला अमृत म्हणतात. अमृताचा पाऊस पडला, वानर अयोध्येमध्ये रामाबरोबर आले. माऊलीनं हेच लिहून ठेवलं आहे गुह्य रामायणातलं, लोहाचे कनक होय ऐसे सामर्थ्य परिसाचे आहे की मृत ही जिवंतला आहे अमृत सिद्धी. ज्याप्रमाणे परिस लोखंडाला लागलं की त्याचं सोनं होतं, तसं अमृत हे जिवंत करतं. अमृताचं सामर्थ्य आहे. लोह परिसाची दृष्टी ओंगळे गंगेचे भेटी का अमृता जैसी वृष्टी पियुषाची. 17वा अध्याय 398वी. लोह परिसाला परिस घासला किंवा परिसाला लोह घासलं तर लोह सोनं होतं, तसं नाला गंगेला मिळाला की गंगा होते. तशी अमृताची वृष्टी झाली आणि सगळे वानर जिवंत झाले. एकनाथ महाराजांनी अमृताचे 5 प्रकार सांगितलेले आहे. हे नात सगळ्यापेक्षा आणखीन अलौकिक आहे. आपल्याला जे आवडतं त्याचंही नाव अमृत ठेवलं आहे. स्वादामृतम, काय भाजी झाली आहे. स्वादामृतम, उन्मादामृतम, उन्माद ते सुद्धा अमृत आहे. कारण ज्यांना उन्माद देतं ते काय ऐकतं का. एकदा डॉक्टर सरोदे होते बघा, वेड्यांचे डॉक्टर, त्यांच्याकडे एक मुलगा ॲडमिट होता आणि समोर कुठेतरी लग्न होतं, पूर्वी दारापुढेच मंडप असायचे असं काही मंगलगार आलं होतं. तो तिथून जे निघाला त्या लग्नात घुसला. आता थोडेफार लोक नाचत होते, हाही नाचायला लागला आणि नवरदेव जेव्हा जाऊन बसला तिथे, तेव्हा नवरदेव नवरी यांच्यामध्ये तो आंतरपट धरणार तोपर्यंत त्या दोघांनी खुडक्यांच्या मध्ये असा उभा राहिला. आता सगळे लोक म्हणे वा का नवरदेवाकडचा आहे का नवरीकडे म्हणजे बोलायचा प्रश्न. पण जेव्हा त्याने विचित्र काम केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. जेव्हा डॉक्टरला सांगितलं लोकांनी, अहो तुमचा पेशंट इकडे आला आहे, त्याला धरून नेला. उन्माद, उन्मत्तपणा हे सुद्धा अमृत आहे. नाथ महाराज म्हणतात सुप्तामृतम तृप्तामृतम, सुप्तावस्था जी आहे ती सुद्धा अमृत आहे. निद्रामृतम, चांगली झोप झाली म्हणजे मनुष्य ताजा तवाना होतो. प्रलोभामृतम, दुसऱ्याला काय देतो आपण. नाथ महाराज म्हणतात प्रलोभ काम होऊन जातं का नाही,
कावळे गुरुजी करून झाले काम। प्रलोभ अमृत गेले पैसे पण काय झालं, हां अमृत परमामृत पाचवे, पाचवं परमामृत सांगितलं। कुठे सांगितलं आहे नाथ महाराजांनी? भावार्थ रामायणामध्ये अरण्यकांडामध्ये 111वी ओवी आहे। आता स्वादामृतम अप्सरेसी, अप्सरा आहे, तिच्या तिची प्राप्ती झाली तर स्वादामृत तेने स्वादिष्ट सर्वासी, स्वादिष्ट हे सुद्धा अमृत आहे, स्वादिष्ट पदार्थ झाला, स्वादिष्ट गोष्टी आली, चव आली। तृप्त अमृत देवासी, देवांचं यजन वगैरे केलं, यज्ञ केलं, जे देव काय होता तृप्त, म्हणजे तेही अमृत आहे। क्षुधा त्यासी बाधेना, आणि जे तृप्त आहे त्यांना भूक लागत नाही। बऱ्याच लोकांना अल्पोपाह मिळाला तरी त्यांची तृप्ती असते, कारण त्यांच्यात अमृत आहे। आता उन्मत्त अमृत दैत्यांशी, उन्मत्तपणा कोणाला आवडतो? दैत्यांना। तेने उन्मत्त अहर्निशी, त्यामुळे दैत्य अहर्निशी उन्मत्त असतात। सुप्त अमृत दैत्यासी, दैत्यांना सुद्धा सुप्तामृत असतं। तेने सुखे डोलती, हे पिणारे सुद्धा ते त्यांचं अमृत आहे। डुलक्या देती निद्रेती तेही अमृत आहे। तेने डुलेवती जगासी, हे तवामृत वायसी देवे सर्वासी चालविले, देवाने सगळ्यांनाच अमृत दिलेलं म्हणे। समुद्र मंथिले समस्ती, झाली अमृताची प्राप्ती कलह करती देवदैत्य, समुद्राच्या अमृताने कलह झाला म्हणे। खरं जे अमृत होतं त्याच्याने कलह झाला, हे बाकीच्या अमृताने काही गडबड होत नाही म्हणे। कलह करती देवदैत्य मोयनी हाती दिदले, शेवटी भानगड झाली तर मोहिनीच्या हातात दिलं म्हणे त्यांनी। मोहिनी रूप विष्णू जाण, मोहिनीचं रूप कोणाचं होतं? विष्णूचं। तेने अमृत विभागून इतरा अमृत वाढवणी राखले परमामृत, सगळ्यांना अमृत दिलं, स्वतःच्या जवळ परमामृत ठेवून घेतलं, परम असं अमृत। ज्ञानोबारायांनी त्या परमामृताची महती लिहिली आहे। जे काळे कुट्टाचे सोहदर मृत्यू भेणे प्याला अमर, तेही दिदले पुरंदर जाती 14, ऐसे कवण क्षीराब्दी रसू जया वायची अमृता आभासू। कारण अमृत प्राशन करणारा इंद्र ब्रह्मदेव एक दिवसात 14 वेळा मरतो, हे भागवतात नाथ महाराजांनी वर्णन केलं। म्हणे जे जे अमृत प्याले तेही मरता म्हणे। म्हणे चंद्रामृत जो आरोगी तो होय नित्य रोगी, मुख्य चंद्राशी क्षयरोगी त्याचे अमृतनी निरोगी। जो चंद्र अमृत प्याला तो क्षयरोगी झाला, मग ते अमृत कशाचे? म्हणे असं जे अमृत आहे ते सगळ्यात उत्तम अमृत तुकाराम महाराज नाथ महाराजांच्या खाली लिहितात। जिव्हे गोड तीनाक्षरांचा रस अमृत जया पुढे फिके, ज्या भगवंताने परमामृत काढून ठेवलं ते परमामृत म्हणजे भगवंताचं नाम। आत्ताही तुम्ही नामाचाच महिमा ऐकला। विक्रमादित्य राजाच्या दरबारी एकदा कवी सभा भरली होती। राजानं विचारलं महाराज अमृत कशाला म्हणतात? एक कवी म्हणाला जो सुगंध दरवळतो ना त्याला अमृत म्हणतात। एक म्हणाला फुलामध्ये जो पराग आहे त्या परागातून निघणारा जो मध आहे तो अमृत आहे। मधाची चवसुद्धा अमृताप्रमाणेच आहे। दुसरा कवी म्हणाला शरद पौर्णिमेला रात्री शीतल चंद्रातून अमृत सावतो ते अमृत आहे।
ज्याला सुधाकर असं म्हणतात, ज्याला सुधाकर असं म्हणतात. चंद्रामध्ये अमृत असतं. तिसरा पंडित सांगतो, दधी समुद्रातून मंथन केल्यामुळे दैत्यांनी आणि देवांनी मिळवलेले अमृत खरे. सर्वात शेवटी भर्तृहरीने सांगितलं, जन्म मरणाचा फेरा चुकणारी ब्रह्मविद्या ज्या मुखात राहून हरीचं नाम येते ते अमृत खरं. अरे तुका म्हणे सुख पर्याचे सुख, अमृत हे श्रावत असे. हे अत्तर ऐकून राजा खुश झाला. खरं पाहता देवांचं अमृत हे देवस्वरूप आहे. अमृत शब्दात खरोखर उदाहरण देता येईल, नामामृत, कथामृत, चरणामृत, संतांचं नामही अमृत मानलं आहे. गोड हे गोमटे अमृतवाड, केला कैवाड माझ्या चित्ते. नामदेव राय त्याच्याही पेक्षा कडी सांगतात, अमृता उनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कान मेघे. नाम माऊली सांगते, नामामृता गोडी वैष्णवा लाधली. ही नामामृताची गोडी जी आहे ती वैष्णव लोकांना लागते. आता ब्रह्मसमुद्रातून निघालं कलीचा नाश करणारं अविनाशी विष आणि अमृत दोन्ही निघाले. एक पडलं शंकराच्या नशिबी आणि एक पडलं देवांच्या नशिबी. तात्पर्य की हे नामामृत सतत घेणारे अमर आहेत की नाही? नामामृत घेणारे नामदेव तुकाराम अमर आहे. देव अमर होऊन स्वर्गात आहे, पण नामामृत घेणारे अमर आहे. म्हणजे गेले का ते? काया गेली पण ते राहिले. एकदा बादशाह बिरबल यांच्या मध्ये संवाद चालला होता. बादशाह बिरबलाला म्हणाला, बिरबरा सांग की सगळ्यात दूध कोणाचं चांगलं. हे राजे म्हणजे वेडसरत होते हे लोक. आता राजाला असं वाटलं की हा यांच्या हिंदू धर्माच्या गायीचं सांगून टाकेल, पण बिरबल म्हणा हुशार. बिरबल हसत म्हणाले, महाराज सगळ्यात दूध चांगलं म्हशीचं. म्हशीचं. राजा आश्चर्यात पडला, का रे बिरबला तू गाईच्या दुधाची म्हशीचा क्रमांक देतो काय? बादशाह असं म्हणाल्यावर बिरबल म्हणाला, महाराज गोमाता गोमाताच आहे, पण म्हैससुद्धा माता आहे, तू म्हशीच्या दुधाला प्राधान्य का देतो? बिरबल हसत म्हणाला, दुधाची तुलना चालली आहे ना, दूध म्हशीचे दूध चांगले आहे पण गाईचे दूध नाही, ते अमृत आहे, तुम्ही दूध सांगताय. तुम्ही मला दूध विचारलं, गाईचं दूध दूध नाही, गाईचं दूध अमृत आहे. असं आहे. पण पोरं काय म्हणणार, ते घट्टच्या आहेत नाही, त्याचा पाणी पाणी लागतो. गोल्ड अमृत आहे गाईचं दूध, ते दूध नाही. गाईचं तूप अमृताही पेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून मध्ये विज्ञानाने सांगितलं, म्हशीच्या याच्याने क्लोरोस्टेर वाढतात पण गाईच्या तुपाने क्लोरोस्टेर वाढत नाही, प्रयोग केला त्यांनी. मग अमृत आहे त्याला दूध नाही म्हणत. अज्ञानी लोक दूध म्हणतात. जिच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहे आणि जो श्रीकृष्ण परमात्मा तिची सेवा करतो आणि सेवा करताना स्वतःच्या पायात पादत्राण घालत नाही, ते अमृत आहे. म्हणूनच देवाने तिच्या स्तनाला तोंड लावलेलं आहे, ते दूध नाही.
दूध तर वडा पिंपळ रुचकीन लई निघतं म्हणे. धान्याची पहिली अवस्था काय असते? दूध. तुम्ही उरडा खाऊन पा. कोणीतरी रामाला आज उरडा ठेवला आहे तर वास येतो, त्याला म्हटलं बाजूला ठेवा, असं नैवेद्य करता येत नाही. कारण तो त्यांनी तळला आणि बाटलीत घालून आणला, त्याच्या वाफळनं त्याला वास लागून गेला. धान्याची पहिली अवस्था दूधच आहे, खोबऱ्याची पहिली अवस्था दूध आहे आणि दुसरी अवस्था तेल आहे. शेंगदाण्याची पहिली अवस्था दूध आहे, दुसरी अवस्था तेल आहे. म्हणून सुखदेव राजा परीक्षिताला जेव्हा सांगू लागले कथा, तेव्हा देव अमृत घेऊन आले, पण सुखदेवांनी राजाला सांगितलं, राजा सावधान, तू कथामृत देऊ नको, देवांचं अमृत या कथेपेक्षा कनिष्ठ आहे. राजाने विचारलं असं कसं, उत्तर द्या. तर म्हणे देव अमृत पिऊन उन्मत्त झाले. तो इंद्र अमृत प्याला आहे ना, मग त्यांना श्रीकृष्णाला न जाणता त्याच्या गावावर 7 दिवस भरपूर पाऊस पडतो, तो उन्मत्त नाही का? म्हण्या मग त्याला देव समजला का? सांग. म्हणे नाही. मग ते अमृत पिऊन उन्मत्त झाले. इंद्रानं देवाशी विरोध केला आहे तिथे. अमृत पिऊन अमृताप्रमाणे वागलं पाहिजे होता ना तो. बऱ्याच लोकांना सत्ता मिळाल्यावर सत्तेने आंधळे होतात ते. सत्तेने काय होतात? आंधळे होतात. आणि मग सत्तेचा दोष लागतो. एकच धृतराष्ट्र नाही, जगात अनेक धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र म्हणजे काय? जो नुसतं धरून ठेवतो तो धृतराष्ट्र. जगाचं काही मी राहिलो पाहिजे पिढ्यानपिढ्या. सुखदेव सांगतात, राजा माझं कथामृत जगाला उद्धरणार आहे, नेक्स्ट तुला नाही. कारण व्यासांना संतोष दिला आहे भगवंताच्या कथेनं. व्यासांना एवढंही ज्ञान सांगून समाधान झालेलं नव्हतं. सुखदेव म्हणतात, अमृतामुळे दीर्घता मिळेल का? कथेमुळे दीर्घता मिळते. म्हणून अध्यात्म रामायणामध्ये पार्वतीनं विचारलं की भगवान शंकरा परमामृत काय? तर म्हणे श्रीराम नाम अक्षरम मंत्रबीजम जाप्यम मया परामृतम मे समुद्र जाता गरलम व्रथाकृतम ध्येयत मदत रामचंद्रम. ज्या वेळेला समुद्रातून विष निघालं आणि मी प्यालो, त्या विषामुळे माझ्यावर जो परिणाम झाला, तर तुम्हाला लोकांनी अमृतही घ्या म्हटलं, तर त्या अमृताचा काही उपयोग नाही झाला. मी जेव्हा रामनामातलं अक्षर घेतलं तेव्हा माझं विषाचं परिणाम कमी झाला. म्हणून त्या अमृतापेक्षा भगवंताचं राम नाम हे मोठं अमृत आहे. भर्जनम भवबीजानाम, भवाच्या बीजाचं नाश करणारं अमृत आहे. म्हणून ते म्हणतात, संसार भयभेकजम समधुरम श्री जानकी जीवनम. काय आहे? श्रीराम नामामृतम. शंकरानं अध्यात्म रामायणात सांगितलं आहे की संसाररूपी भवरोगावर औषध असणारं हे सीतादेवी रामनामामृत आहे आणि तेच परमामृत आहे. म्हणून ते नाम सतत स्वरानं घ्यावं, म्हणजे अमृतानं काय होईल? म्हातारपण येणार नाही पण कंटाळा येईल. नामामृताने मात्र परमभूत होतील. परीक्षित राजा म्हणाला, महाराज मग मी कथेचंच सेवन करतो, देवांना अमृत मिळतं, मला कथामृत मिळतं आहे,
देवांची भोगाची आसक्ती कायम राहिली आहे, राजा लक्षात ठेव, तुझी आसक्ती संपणार आहे, म्हणून कथा मृतच करत राहा। म्हणून मी काय सांगतो, दशमस्कंदच वाचत किती वर्ष झाले, कधी तर लक्षात असतं ते रडले असते का तुम्ही? नाही। आता म्हणे वाचतो, आता ना गुडघे बसू देणार ना पाठीचा कणा बसू देणार, लगेच ऑर्डर आधी पुण्याला द्यावं लागतंय। हा संसार कथामृत करू देत नाही, तो व्यथा आणून ठेवतो। तुम्ही काही ठरवा, मजेत काहीतरी। म्हणून ते म्हणतात, स्वर्गातल्या अमृतापेक्षा कथामृत श्रेष्ठ आहे। हे 7 दिवसात कथामृत सेवन करून राजा परीक्षित जन्म मरणातून मुक्त झाला, म्हणून सगळ्यात उत्तम अमृत कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम। कोणता अमृत? तर भगवंत। वेळ मिळाला की देवाच्या कथा, टाळ धरू कथा करू, रामा लागी हाक मारू, एरे रामा एरे रामा, असं त्याचं अमृत आहे। बसलं की त्याचं चिंतन, पण या नामाचा छंद लागला पाहिजे। महाराज म्हणतात, तुकोबाराय, गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद ती काया भेद नाही देवातया। मग छंद लागला पाहिजे। जसं पा, काही लोक आपलं घरातलं कामही करतात आणि त्यांना छंद असतो, विणकाम, ड्रॉईंग, काही काही करत असतात। हे जुने कप पडलेले असताना त्याच्या दांड्या छाडून टाकतात, त्याच्यात माती घालून देतात, एखादं रोपटं लावून त्याला असं ड्रॉईंग करून काय करतील, कारण तो छंद आहे। त्या छंदाने स्वतःलाही आनंद मिळतो, 2 पैसे मिळतात, लोकही विकत घेऊन देतात, घरी ठेवून देतात। टाकलेले कप त्याच्यावर डिझाईन काढून टाकतात, शिंपले उलटे सुलटे जोडून देतात, लोक घेऊन जातात। तो त्यांना जसा छंद लागला आहे, तसा मनुष्याला कोणता ना कोणता छंद असतो। छंद 2 प्रकारचे आहे, सांसारिक आणि पारमार्थिक। आता छंद कसा संसाराचा आणि परमार्थाचा ते उद्या पाहू। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान, सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडवले वाटे।